स्टूडेंट लास्ट काही व्हिडिओज मध्ये आपण ह्युमन स्केलेटल सिस्टीम हा भाग बघतोय. याच्याविषयी आपण बरीचशी माहिती घेतली आहे आणि आपण लास्ट व्हिडिओज मध्ये सांगितलं होतं की ह्युमन स्केलेटल सिस्टीम आर डिवाइडेड इंटू 6 मेन पार्ट्स आणि त्याच्यामधला फर्स्ट द स्कल, सेकंड द बॅकबोन ऑर स्पाइन अँड द थर्ड द रिब केज. हे तीन पार्ट्स आपण लास्ट काही व्हिडिओज मध्ये लर्न केले. And today we are going to learn about the fourth part of this system, that is the shoulder bone. Shoulder kuthe asta aplo? Of course tumhala sagyanna mahiti aahe karan apan sagle jan body parts shiklelo ahot kiva sagyannas mahiti aahet body parts kuthle kuthle astat te. Tar ithla je bone asta yala mhanto apan shoulder bone. Okay, ma he je shoulder bone aahe it is formed from three bones. हे कशापासून बनलेलं असते किंवा कशापासून हे तयार झालेलं असते तर थ्री बोन्स पासून. मग ते थ्री बोन्स कुठले कुठले बघा. आता फर्स्ट द कॉलर बोन, सेकंड द शोल्डर ब्लेड अँड थर्ड द अपर आर्म बोन. म्हणजेच इथे हे जे शोल्डर ब्लेड असतं तर शोल्डर ब्लेडला एका साईडने कॉलर बोन जॉईंट असतं आणि दुसऱ्या साईडने आपला जो आर्मचा अप्पर पार्ट आहे तर इथलं जे बोन आहे तर ते जॉईन असतं आणि या तिन्हींचं मिळून मग आपलं हे जे शोल्डर बोन आहे तर हे फॉर्म होतं, त्याचं एक स्ट्रक्चर फॉर्म होतं. अँड बाय द डायग्राम आपल्याला लर्न करायचं असेल सो लुक ॲट इन युअर बुक्स. बघा याच्यामध्ये तुम्हाला इथे शोल्डर बोनची डायग्राम दिलेली आहे. क्लिअर जर तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघितलं तर तुम्हाला क्लिअर दिसेल. आणि त्याच्यामध्ये आपण हा जो पार्ट दाखवलेला आहे खालचा स्ट्रेट, तर हा आपण अप्पर आर्मचं जे बोन आहे ते दाखवलेलं आहे. आणि इथे जे हे लास्ट एंड दिसतोय तर इथून मग आपलं नंतरचं जे समोरचं आर्म आहे किंवा लिम्स आहेत तर ते जॉईंट होतात. त्याच्यानंतर इथे जे दाखवलेलं आहे तर इथे जे आहे तर हे आहे शोल्डर ब्लेड आणि वरती जे दाखवलेलं आहे स्मॉल थीन बोन दाखवलेला आहे एक, तर ते आहे कॉलर बोन. म्हणजे रिंग सारखा एक पार्ट दाखवलेला आहे बघा इथे वरती, तर याला म्हणणार आहे आपण कॉलर बोन. हे झालं अप्पर आर्म आणि हे झालं शोल्डर ब्लेड. म्हणजेच असे तीन प्रकारचे बोन एकत्रित होऊन आपलं जे शोल्डर बोन आहे हे तयार झालेलं असतं. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट जो बघायचा आहे आपल्याला तो म्हणजे हिप और पेल्विस बोन. हिप और पेल्विस बोन. आता हे जे बोन आहे तर आपलं जे बॅकबोन आहे किंवा स्पाइन आहे, तर स्पाइनचा जो सगळ्यात खालचा भाग आहे ज्याला आपण टेल पार्ट असं म्हणू शकतो, तर त्या टेल पार्टच्या तिथे हे जे पेल्विस बोन आहे तर हे असतं. अँड इट इज ऑल्सो फॉर्म फ्रॉम थ्री बोन्स, जॉईंट्स ऑफ थ्री बोन्स. म्हणजे थ्री बोन्सचे जे जॉईंट्स आहेत तर त्याच्यापासून त्याचं जॉईंट्स होऊन नंतरच हे पेल्विस बोन तयार होतं. मग याच्यामध्ये इन्क्लूड असलेले थ्री बोन्स कुठले कुठले आहेत ते बघूया. बघा आता फर्स्ट दिलेले आपल्याला इलियम, सेकंड दिलेले इश्चियम अँड थर्ड दिलेले प्युबिस. आता हे जे इलियम आहे तर इलियम मीन्स होते नितंबास्थी. इलियमला मराठीत काय म्हटलं जाते, नितंबास्थी. म्हणजे आपले जे नितंब आहे तर तिथे असलेलं जे बोन आहे त्याला म्हटलं जाते नितंबास्थी. सेकंड दिलेले आपल्याला इश्चियम, तर इश्चियम हे जे आहे तर पेल्विसच्या खालचा जो पार्ट आहे त्याला म्हटलेला आहे इश्चियम. म्हणजे हे जे पेल्विस बोन आहे तर त्याच्या खालचा जो पार्ट आहे त्याला म्हणणार आपण इश्चियम. अँड थर्ड दिलेले आपल्याला प्युबिस, तर प्युबिस मीन्स होते जघनास्थी. म्हणजे आपल्या ज्या जांघा असतात तर तिथे असलेलं जे बोन आहे तर त्याला म्हटलं जाते जघनास्थी. मग असे तीन प्रकारचे बोन एकत्रित जॉईंट होतात किंवा त्यांचं फ्युजन होतं आणि मग पेल्विस हे बोन तयार होतं. हे जे पेल्विसचं स्ट्रक्चर आहे ते बघूयात आपण स्ट्रक्चरच्या फॉर्ममध्ये. तर बघा इथे तुम्हाला बुकमध्ये तुम्हाला इथे पेल्विस बोन दिलेला आहे. ओके, याचं जे स्ट्रक्चर आहे तर हे जो वरचा पार्ट आहे इथे आपला स्पाइन असतो आणि स्पाइनचा एकदम टेल पार्ट मीन्स हे पेल्विस बोन. आणि याचं स्ट्रक्चर अशा प्रकारचं असते. तर इकडे बघा इथे दाखवलेलं आपल्याला इलियम, म्हणजे आपले जे नितंब असतात तर तिथे असणारे जे बोन आहे त्याला म्हणणार आपण इलियम.
त्याच्यानंतर हे जे पेल्विस आहे तर त्याचा जो खालचा पार्ट आहे त्याला म्हणणार आपण इष्टियम, इष्टियम बोन. आणि हे जे इथले जांघे मधले जे बोन आहेत तर त्यांना म्हणणार आपण प्युबिस, ज्याला आपण जघनास्थी असं म्हटलेलं आहे. मग असे थ्री बोन्स एकत्रित येऊन नंतर हे जे पेल्विस बोन आहे किंवा हिप बोन आहे तर हे फॉर्म झालेला आहे. अँड द लास्टचा जो स्पाइनचा टेल पार्ट आहे ज्याला बोनी स्ट्रक्चर आहे, लार्ज बोनी स्ट्रक्चर आहे, त्यालाच आपण पेल्विस म्हणतो. अँड इट इज फॉर्म टू फ्युजन ऑफ थ्री बोन्स, इलियम, इष्टियम अँड द प्युबिस. अशा प्रकारे मग आज आपण ह्युमन स्केलेटल सिस्टीमचा फोर्थ अँड फिफ्थ पार्ट लर्न केला आणि याच्यानंतरचा जो सिक्स्थ पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.